दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट अंतर्गत दूध संघाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करावा, त्याचबरोबर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभप्राप्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यावर भर द्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केली. जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक नंदू नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक माने आदी उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईमधून RBIचे सहाय्यक महाव्यवस्थापक मनोज मोन आणि जिल्ह्यातील बँकांचे समन्वयक सहभागी झाले. जिल्हाधिकारी श्री देसाई यावेळी म्हणाले, अग्रणी बँकेने तयार केलेल्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे बँकांनी तिमाही उद्दिष्ट पूर्तता करून आराखडा यशस्वीरित्या पूर्ण करावा. वर्ष 2020-21 करिता जिल्ह्यासाठी 6 कलमी कार्यक्रमावर जोर देण्याची सूचना केली. प्रधानमंत्री जनधन योजनेची अंमलबजावणी करणे, रुपे कार्ड, विमा योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रकर्ज योजना, स्टार्टअप आणि स्टँडअप इंडिया कर्ज योजना, आर्थिक साक्षरता, बँक मित्र, डाक सेवक, घरपोच सेवा, डिजिटल गाव, पीएम किसान लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड देणे, नाबार्डच्या विविध अनुदान योजना राबवणे, प्रधानमंत्री पी विमा योजना राबवणे, RCET द्वारे युवक प्रशिक्षणामध्ये सर्व बँकांना समाविष्ट करणे, अल्पसंख्याकांना एकूण कर्ज वाटपाच्या 15% कर्ज वाटप करणे आदींचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मित्तल म्हणाले, MSRLM अंतर्गत बँकांना 2020-21 दिलेल्या उद्दिष्टाची मासिक पूर्तता बँकांनी करावी, तर दूध संघांनी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची शासनाने दिलेल्या आदेशानुसार हमी घेतल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुटसुटीत कर्ज पुरवठा करता येईल अशी सूचना हेमंत खेर यांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या वर्ष 2020-21 नवीन वर्षाचा एकूण रुपये 14,641 कोटी वार्षिक पतपुरवठा आराखडा बनवण्यात आला आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी 9,320 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षापेक्षा एकूण 14% या पतपुरवठा आराखड्यामध्ये अग्रणी बँकांमार्फत वाढ करण्यात आली असल्याची माहिती बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने यांनी दिली. या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ.